खरं तर आज जालन्या इथं जारंगी पाटील त्यांचा आज 12वा दिवस आहे जवळपास, आणि आपल्या लातूरमधले आपले देशमुख असतील, सूर्यवंशी असतील, हे दोन्ही कार्यकर्ते या 4 दिवस या ठिकाणी बसलेले आहेत. आणि आम्ही सर्वजण इथं जे एकत्रित बसलो आहे, एक आमदार म्हणून नसून तर एक मराठा समाजातला कार्यकर्ता म्हणून आहे. आणि आम्ही पूर्ण जे काही मराठा समाजाला जे आरक्षण मिळायला पाहिजे या मताशी सर्वजण सहमत आहेत. आजच नाही, यापूर्वी होतो. आणि सरकार दरबारी आम्ही सर्व तरुण बांधवांना हेच सांगितलं आहे की बाबा, सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे जे पाऊल उचलावं लागतील ते पाऊलं उचलण्यासाठी आमचा सर्वांचा आग्रह राहणार आहे. काल मराठवाड्यातल्या सर्व आमदारांची बैठक सरकारमधल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झाली. यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून एक मत एका सुरामध्ये आम्ही सांगितलं की आम्हाला कुणाच्या आरक्षणामधला वाटा नकोय. मराठा समाजाचा अधिकार नव्हे तर मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावं अशी भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. आणि निश्चितपणे मागच्याही काळामध्ये, मागच्या 5 वर्षामध्ये सरकार म्हणून आपण मराठा समाजाच्या ज्या सगळ्या मागण्या असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण मागच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला होता. आरक्षण ह्या विषयाच्या अनुषंगाने जे काही कायदेशीर लढाईमध्ये आपल्याला अपयश यावं आलं, पण आजच्या परिस्थितीनुसार त्याच्यातला मार्ग काढणं हे सरकारची आणि आम्हा सर्वांची जबाबदारी असणार आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे पाऊल उचलावं लागतील ते पाऊल सरकारने उचलावे अशी मागणी आम्ही परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि सरकार दरबारी आम्ही सर्वजण करू. परत एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने लातूर जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाच्या बांधवांच्या वतीने की सरकारच्या दरबारी मी आमदार म्हणून नाही तर मराठा समाजातला एक कार्यकर्ता म्हणून सरकारकडे आम्ही मागणी करतो की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. हा आमचा अधिकार नसून हा आमचा हक्काचं आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो.